नमस्कार, मी सरोज। परब किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे कोळंबीची। हो, कोळंबी म्हटली की आपल्यासमोर भरपूर अशा रेसिपीज येऊन जातात, जसं की कोळंबीचं तवा फ्राय, कोळंबीचं चमचमीत असं कालवण, भरपूर अशा रेसिपीज आहेत, नाव घेऊ तेवढं कमी। त्यातलीच एक रेसिपी मी आज घेऊन आली आहे, क्रिस्पी अशी कोळंबी फ्राय। चला पाहूया परब किचनमध्ये ही कोळंबी फ्राय मी माझ्या पद्धतीने कशी करते। चला तर आपण कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण कोळंबी कशी साफ करायची ते पाहूयात। कोळंबीचं पहिलं आपण डोकं असं हलक्या हाताने काढायचं, मग त्याची शेपूट आणि मग शेवटी त्याचा मधला भाग। आहे की नाही सोपं? एकदम सोपं। आणि हो, यात असतो एक काळा धागा। तो धागा अलगद असा ओढला ना की सहजपणे निघतो। हा कोळंबीचा काळा धागा नेहमी काढून टाकायचा, त्यामुळे काय होतं, कोळंबी आपल्या पोटाला बाधत नाही। अशाच पद्धतीने आपण सर्व या कोळंब्या चांगल्या स्वच्छ साफ करून घेऊया। कोळंबी स्वच्छ करून झाली आता आपली। आता ह्या कोळंबीला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। कोळंबी आपली आता स्वच्छ धुवून झाली आहे। आता कोळंबीला आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। कोळंबीच्या मॅरिनेटसाठी मी इथे थोडीशी चिमूटभर हळद, 1 चमचा मालवणी मसाला, चवीपुरते मीठ आणि हे हिरव्या मसाल्याचं वाटण घेतलं आहे। ह्या वाटणामध्ये मी 1 हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर, 1/2 इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या वापरल्या आहेत। हे हिरव्या मसाल्याचं वाटण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आंबटपणा आणि थोडासा कोळंबीचा हिंबूस असा वास जाण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा वापर करतो आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। कोळंबीला चांगला लाल असा कलर येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडासा लाल तिखट मसालाही घालते। मला नॉनव्हेज जेवण म्हटलं ना की थोडंसं तिखट लागतं, म्हणून मी जरा मसाला जास्त वापरते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचा वापर कमी जास्त करू शकता। हा सर्व मसाला लावून कोळंबीला आपल्याला 1/2 तास असंच मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। आता 1/2 तास झालाय, चला मग कोळंबी फ्राय करायच्या तयारीला लागूयात। मी इथे प्लेटमध्ये 3 चमचे तांदूळ पीठ, 2 चमचे रवा आणि थोडासा लाल तिखट मसाला एकत्र करून घेते। तुम्ही हवा असल्यास तांदूळ पीठ आणि मसाला लावून सुद्धा कोळंबी छान अशी कुरकुरीत फ्राय करू शकता, किंवा फक्त रव्याचा वापरही करू शकता। हां, चला तर लगेचच ही कोळंबी आपण फ्राय करून घेऊयात। गॅसवर मी फ्राईंग पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया। सुरुवातीला आपली गॅसची फ्लेम हायवर आहे। तेल गरम झालं की 1-1 कोळंबी आपल्याला तव्यावर घालून फ्राय करून घ्यायची आहे। आणि हो, कोळंबी फ्राय करत असताना आपल्याला जास्त घाई नाही करायची आहे। हां, कोळंबी फ्राय करताना गॅसची फ्लेम ही नेहमी मीडियम टू लो असावी। जर हाय ठेवली तर कोळंबी पटकन करपेल, कारण कोळंबीला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता 1-1 करून या कोळंबी आपण तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवून घेऊयात। एका बाजूने कमीत कमी 5 मिनिटं आपण कोळंबी फ्राय करून घ्यायची। आता दुसऱ्या बाजूने आपण कोळंबी परतवून घेऊया। दोन्ही बाजूने कोळंबी छान अशी फ्राय झालेली आहे। 1-1 कोळंबी आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। क्रिस्पी अशी कोळंबी फ्राय माझी तयार झालेली आहे। चला मग पटकन माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा जेवायला या। आणि हो, ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि परब किचन कधीही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।